गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला पुण्यामध्ये हिंसक वळण आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली तर चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी चांदणी चौकातील सर्व रस्ते रोखले, तसेच पुणे बेंगलोर महामार्ग रोखून या मार्गावरील वाहतूक बंद केली. दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. आंदोलकांनी पुणे नगर रोडवर रास्ता रोको केले. या मार्गावर असलेल्या याच हॉटेलवर हल्ला केला. आंदोलकांनी हॉटेलची तोडफोड करून हॉटेलमध्ये सुरू असलेला एक कार्यक्रम बंद पाडला. तर पुणे मुंबई महामार्गावर उर्से टोल नाक्यावर आंदोलकांनी आंदोलन करून महामार्ग रोखला. ब्युरो रिपोर्ट बाय प्रथमेश गिरासे, पोलीस नामा ऑनलाईन, पुणे.